1979 साली नवसह्याद्री सोसायटी कर्वेनगर हिंगणे परिसरामध्ये विद्यार्थ्यांसाठी या भागात शाळा नव्हती. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज ओळखून आमच्या संस्थेतील कुमार जोशी सप्रेसर यांनी या भागामध्ये शाळा स्थापन करण्याचं ठरवलं. माननीय स्वर्गीय बाळासाहेब देवरस यांच्या शुभहस्ते या संस्थेची स्थापना झाली आणि या वास्तूची भूमिपूजन त्यांच्या शुभहस्ते करण्यात आलं. अशा पद्धतीने या ठिकाणी बालवाडीपासून ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरुवातीच्या काळात सुरू झाले. कालांतराने विद्यार्थी संख्या मिळत मिळत सर्व वर्ग सुरू झाले. सुरुवातीच्या काळात अगदी दोनच विद्यार्थ्यांच्यावर ही शाळा सुरू झालेली होती आणि संस्थेचे ब्रीदवाक्य ओम नमो ज्ञानदीपाय चेंडूप्रमाणे विद्यार्थी उसळी घेणारा तयार व्हावा या भावनेतून दोन विद्यार्थ्यावर सुरुवात केलेली आजची 2017 या काळात जवळपास बालवाडी ते दहावी 700 ते 800 विद्यार्थी या ज्ञानदा प्रतिष्ठान संकुलमध्ये शिक्षण घेत आहेत. आमच्या ज्ञानदा प्रतिष्ठानच्या वतीने ज्ञानदा बालवाडी, ज्ञानदा गुरुकुल, नूतन बालविकास मंदिर प्राथमिक, ॲडव्होकेट डी आर नगरकर प्रशाला माध्यमिक अशा प्रकारचे सर्व युनिट्स सुरू झालेले आहेत. सुरुवातीच्या काळात हे सर्व करत असताना संस्थेचं ध्येयच की मुलांना शिक्षण देणं या दृष्टिकोनातून शिक्षणावर भर देण्यासाठी त्याचबरोबर विद्यार्थी संस्कारक्षम घडावा या दृष्टीने विद्यार्थ्यांचे संस्कार विद्यार्थ्यांना संस्कार चांगल्या पद्धतीने मिळावे यावर आम्ही शाळेमध्ये भर दिला. पुणे शहर नवे पुणे जिल्ह्यामध्ये ॲडव्होकेट डी आर नगरकर प्रशाला म्हणजे पूर्वीची आमची ज्ञानदा प्रशाला माजी मुख्याध्यापिका अर्चनाताई नलावडे यांनी नैतिक मूल्यमापनाचा परिपाठ जो घालून दिला तो संपूर्ण जिल्ह्यामध्ये आदर्शवरत असा हा परिपाठ आहे. दिवसेंदिवस शाळा प्रगतीपथावर चाललेली आहे. शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम हे सातत्याने होत असतात. उदाहरणार्थ 1999-2000 साली 15,000 विद्यार्थ्यांचं 70 शाळांचा सहभाग घेऊन नेहरू स्टेडियम या ठिकाणी सामूहिक वंदेमातरम गान हे आमच्या संस्थेनं एक राष्ट्रगीत प्रेरणा निर्माण व्हावी या दृष्टीने हे उपक्रम घेतलेला होता. त्याचबरोबर आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचं PGSSEच्या अंतर्गत पुणे गर्ल्स स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने दरवर्षी पुणे शहरात स्पर्धा घेतल्या जातात. त्या शाळेचं नियोजन आमच्या प्रशालेच्या वतीने सलग 2 वेळा करण्यात आलेलं आहे. शाळेचा सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्था यांच्या प्रेरणेने शाळा आमची प्रगतीपथावर चाललेली आहे. गेल्या वर्षीचाच आमचा शाळेचा निकाल 94.20% लागलेला आहे आणि 93.60%चा आमचा पहिला विद्यार्थी आहे. सेमी इंग्रजीचा आमचा दरवर्षी 100% निकाल लागतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी प्रगतीपथावर न्यायचं, संस्कारक्षम न्यायचं हे जरी सत्य असलं तरी या काळाच्या ओघात विद्यार्थ्यांचं वाचन आणि लेखन हे फार कमी झालेलं आढळून येतं आणि नेमकं आम्ही ते ओळखून जे विद्यार्थी वाचन आणि लेखनामध्ये कमी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही अप्रगत गट म्हणजे 5वी ते 7वी या विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन मराठी, विज्ञान, इंग्रजी आणि गणित या 4 विषयावर जास्त आम्ही त्यांच्यासाठी गटानुसार प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर 8वी 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी जे विषय कच्चे आहेत त्यांच्यासाठी शिक्षक जादा तास घेतात. 1 ते 9वीचा एप्रिल महिन्यामध्ये निकाल लागतो. त्यावेळेस लगेचच आम्ही 10वीचे वर्ग सुरू करतो पण विद्यार्थी पालक यांचं लगेच 10वीची पुस्तकं न घेण्याकडे किंबहुना आर्थिक परिस्थितीमुळे पटकन जून महिन्यामध्ये घेऊ अशी एक त्यांची भावना असते. यासाठी एक शाळेच्या वतीने वेगळा उपक्रम केला की एप्रिल महिन्यातच पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांनी 10वीची पुस्तकं विकत आणावी या उद्देशाने एप्रिल ते जून 15 जूनपर्यंत विद्यार्थ्यांनी पुस्तकं विकत आणावी, विद्यार्थ्यांनी पुस्तकं उघडावी, पाहावी, त्याचं लेखन करावं, वाचन करावं
मनन करावं, चिंतन करावं अशा दृष्टीने सर्व विषयांची सर्व पुस्तकं एप्रिलपासून ते 15 जूनपर्यंत त्यांनी स्वलिखित सर्व पुस्तकं लिहावी, म्हणजे त्याचं वाचन होईल, लेखन होईल आणि एक धडा जवळपास वर्गात शिक्षकांनी शिकवल्यानंतर तो एक धडा जवळपास 7 ते 8 वेळा त्याच्या हातून जातो. वाचन होतं, लेखन होतं, शिक्षक शिकवताना त्यांच्या लक्षात येतं की अरे बापरे हे शिक्षकांनी शिकवलेले, पटकन समजू जातं. प्रश्न उत्तर लिहिताना तो पाठ त्याच्या लक्षात येतो. अशा पद्धतीने एक पाठ जवळपास 8 ते 9 वेळा झाल्यामुळे परीक्षेच्या काळात त्याला अभ्यासाला कमी अवधी जरी असला तरी पुस्तकावर जास्तीत जास्त भर देणे हे आमचं ब्रीदवाक्य असल्यामुळे त्यांनी चांगले विद्यार्थी मार्क पाडतात, सर्व पुस्तकं लिहितात. 100%च्या 100% सध्या पुस्तकं लिहिण्याकडे जरी यश आम्हाला आलेलं नसेल पण निश्चितपणे 90% विद्यार्थी आमचे हे पुस्तकं लिहित असतात. त्याचबरोबर जर विद्यार्थी पुस्तकं लिहित नसतील तर आम्ही पालकांनाही आव्हान करतो आणि निश्चित स्वरूपात पालकही त्याला आम्हाला प्रोत्साहन देतात. हे सर्व करत असताना बऱ्याच वेळा शिक्षक, पालक यांच्याकडून, समाज यांच्याकडून विद्यार्थी कच्चा आहे, या एकतेतला बेस कच्चा आहे असं मुख्यतः ज्ञाताने मला ज्यावेळेस कळलं त्यावेळेस पालक आणि शिक्षक यांना मी सांगितलं की पालकाने 5वीच्या मुलाचा बेस तयार करायचा असेल तर त्याला 4थीची पुस्तकं तुम्ही घेऊन द्या आणि त्या पद्धतीने त्याचा बेस तयार करा. याच पद्धतीने आमच्या सर्व प्राथमिक ते माध्यमिक विद्यार्थ्यांच्या शिक्षकांना आम्ही स्वतः सांगितलेलं आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांना नेमका कोणता विद्यार्थी कोणत्या विषयात कमी आहे आणि त्याचा 9वीमध्ये बेस कसा तयार होईल या भावनेने 10वीतल्या इंग्रजी शिक्षकांनी 9वीच्या इंग्रजी शिक्षकांना सांगून तो 9वीत बेस तयार करावा, 9वीच्या शिक्षकांनी 8वीच्या शिक्षकांना सांगून तो 8वीमध्ये 9वीचा बेस तयार करावा असं 8वी, 7वी, 6वी, 5वी, 4थी, 3री, 2री आणि 1ली अशा सर्व विषयांचा प्रत्येक एकतांचा बेस तयार झाला की पहिलीच्या वर्गात काय पाहिजे हे दुसरीच्या वर्गात सांगितलं जातं आणि अशा पद्धतीने पुढच्या एकतेतला बेस अलीकडच्या वर्गात करून घेतल्यामुळे त्याचा अतिशय चांगला परिणाम विद्यार्थ्यांना झालेला आहे. किंबहुना शिक्षकांच्या मनामध्ये जो बेस कच्चा आहे असं वाटतं ते नेमकं त्या शिक्षकाला ही अडचण दूर होते असं 10वीपासून आम्ही 1लीपर्यंत केलेलं आहे आणि त्याचा निश्चितपणे आम्हाला खूप त्याचा फायदा झालेला आहे. असे उपक्रम सर्व शाळांनी वापरावेत असं मला वाटतं. आमची शाळा विद्यार्थ्यांसाठी पूर्वीचं शैक्षणिकदृष्ट्या आणि आत्ताच्या शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे ही कास ओळखून संस्थेने गेले 5 वर्षापासून आमच्या शाळेमध्ये ई लर्निंग युनिट आहे. डिजिटलायझेशनच्या दृष्टिकोनातून आमची शाळा त्या दृष्टीने प्रयत्न करत आहे. शिक्षकांसाठी लॅपटॉप, ई लर्निंग युनिटचा वापर, अँड्रॉईड मोबाईल, सध्या शिक्षकांसाठी सकाळी 11 ते 12 एक संगणक वर्ग संस्थेच्या वतीने राबवण्यात येत आहे जेणेकरून शिक्षक हा टेक्नोस्वावी व्हावा आणि त्याचा विद्यार्थ्यांना फायदा व्हावा या दृष्टीने आमचे सर्व शिक्षक संस्था प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर हे सर्व करत असताना या सगळ्यांना वाचाल तर वाचाल या भावनेतून आमच्या शाळेचं जे ग्रंथालय आहे जवळपास 8 ते 10 हजार पुस्तकांचं आमचं सुसज्ज असं शाळा लहान असं तरी छान ग्रंथालय आहे. त्याचा मुलं आस्वाद घेतात, शिक्षक आस्वाद घेतात आणि साधारणपणे रोजचे 30 ते 40 विद्यार्थी पुस्तकं घरी घेऊन जातात आणि त्या पुस्तकांचा आस्वाद घेतात. सध्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षण घ्यावं आणि शिक्षण घेऊन पुढे न जाता विद्यार्थी चांगला घडावा, संस्कारक्षम घडावा, तो एक चांगला गुणात्मक विद्यार्थी नाही झाला तरी एक चांगला नागरिक व्हावा, एक चांगला पिता घडावा, एक चांगला पती घडावा, एक चांगला मुलगा घडावा. आपल्याला चांगलं काही करता येत नसेल तर वाईट करायचं नाही, व्यसनापासून दूर राहायचं अशी आमची शाळेची एक ब्रीदवाक्य तयार झालेली आहेत. या भावनेतून आमचे सर्व शिक्षक संस्था, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ह्या मुलांसाठी सदैव सदैव प्रयत्न करत असतात आणि विद्यार्थी हीच आमची प्रेरणा आहे. आमचे सर्वांचं ब्रीदवाक्य आहे ओम नमो ज्ञानदीपाय हे संस्थेचं ब्रीदवाक्य असलं तरीही आमच्या सर्व शिक्षकांचं ब्रीदवाक्य आहे. विद्यार्थी हे आमचं दैवत आहे आणि शाळा हे कुलदैवत आहे. या सर्वांसाठी
सकाळी 11 पासून ते संध्याकाळी 7 पर्यंत आमचे सर्व शिक्षक शाळेसाठी मुलांसाठी सतत वेळ देत असतात. वेळप्रसंगी स्वतःचा खिशाला चाट मारून विद्यार्थ्यांच्या लागणाऱ्या ज्या फीज आहेत ज्या गरजा आहेत त्याला प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात. या पुढील काळात देखील आमचा विद्यार्थी चांगला घडावा या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत. या सर्व शैक्षणिक प्रक्रियेमध्ये दिवसेंदिवस विद्यार्थी घरी जाऊन अभ्यास करेलच असं सांगता येत नाही. म्हणून ॲडव्होकेट ज्ञानदा प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने ज्ञान प्रबोधिनीच्या अंतर्गत त्यांच्या सहकार्याने वामनराव अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानदा शाळेमध्ये ज्ञानदा गुरुकुल सकाळी 7 ते संध्याकाळी 7 अशी 12 तासांची शाळा या ठिकाणी सुरू केलेली आहे. पंचकोश विकसन आधारित ही आम्ही गुरुकुल सिस्टीम सुरू केलेली आहे. याच्यामध्ये अतिशय अत्यल्प असा आम्ही शुल्क घेतो, पण याच्यामध्ये संगीत, खेळ, योगासन, अभ्यास त्यांच्या अंगी असलेल्या कलासुप्त गुणांना या गुरुकुलामध्ये आम्ही वाव देण्याचा प्रयत्न करत असतो. ज्ञान प्रबोधिनीसारखी संस्था ज्यांनी संपूर्ण देशामध्ये शिक्षणामध्ये एक आमूलाग्र बदल केलेला आहे अशी ज्ञान प्रबोधिनी संस्था गेले 15 वर्षापासून आमच्या 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगच्या दृष्टीने, विद्यारंभाच्या दृष्टीने, संस्कारक्षम दृष्टीने